जर तुम्ही मूर्ती पाहिली गणेश बाप्पांची तर ती दिविदा दिविजाच सिलेक्ट करते जाऊन स्वतः तिची दरवर्षी ती सिलेक्ट करून येते मग प पक्वान जे बनतं मोदक असो आणि पंचपक्वान ते आम्ही रात्रीच पूर्ण त्याची तयारी करतो आणि सकाळी आमच्या घरी त्याचा प्रसाद असतो सजतो आम्ही साडी घालतो दिवीजा पण छान तयार होते तर छान वाटतं देवेंद्रजींसाठी खूप स्पेशल असतो मला आधीचं आठवतं नागपूरमध्ये तर रोजचे त्याचे चाळीस पन्नास असे विजिट्स असायचे पंडालांमध्ये मिनिमम नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय मुंबईत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझ्याबरोबर आहेत अमृता फडणवीस मॅडम सगळ्यात पहिले तर तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा सर्वांनाच शुभेच्छा गणेशोत्सवाच्या हरिता सुद्धा आणि सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षीचा गणेशोत्सव थोडासा जास्त खास आहे तर काय भावना आहेत मनामध्ये सगळे अगोदरच्या पार्श्वभूमी आणि महाराष्ट्रात आता जे जे काही आहे नव्यानं सरकार आलेलं आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजचा या गणेशोत्सवाकडे कसं पाहत मला मनापासनं प्रत्येकच गणेशोत्सव खूपच खास वाटतो तर आजचा सुद्धा खास आहे आणि ह्या वेळेस पण तेवढाच जल्लोष आहे दोन वर्ष करोनामुळे येणं जाणं लोकांचं कमी होतं पण ह्या वर्षी लोक जास्त येत आहेत त्याच्यामुळे जास्त स्फूर्ती आहे जास्त प्रकाश आहे सगळीकडे कारण लोक एकमेकांना भेटत आहेत बाकी भावना तीच आहे गणेश बाप्पांकडे हेच मागणं आहे की सर्वांना सुख समृद्धी देव पण बाप्पाने खरं तर यायच्या अगोदरच स्पेशल गिफ्ट दिलेलं आहे नवीन स्पेशल गिफ्ट महाराष्ट्रासाठी पण आणि आपल्या कुटुंबासाठी पण काय असेल आपल्या कुटुंबापेक्षा महाराष्ट्रासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मागण्याची इच्छा आहे आणि मागितलेलं सुद्धा आहे प्रत्येक शेत शेतकऱ्यांवर आलेलं संकट जे आहे ते दूर हो सामान्य माणसाचं जीवन सुखद हो जे आपले थांबलेले प्रोजेक्ट्स आहेत ते पटकन होऊन जे इनकन्व्हिनियन्स होतो आहे तो दूर हो आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती तर होच पण एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण त्याबरोबर एनवायरमेंट प्रकृतीचं पण आपल्या मनात लक्ष राहू देऊ अशा अशा सगळ्या गोष्टींची साकडं बाप्पाच्या चरणी तुम्ही घातलेलं आहे पण आता जेव्हा आपण आता गणेशोत्सवाचे हे दहा दिवस आहेत आणि जसं फडणवीस शिंदे सरकार आलं तसं जल्लोषात पुन्हा एकदा गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सुखद हा धक्का प्रत्येकासाठीच आहे कारण की कोविडमुळे आपण मागचे दोन वर्ष खूप इच्छा असूनही साजरा करू शकलो नव्हतो हा सण तर जसा हा पहिला सुखद धक्का सरकार आल्यानंतर प्रत्येकाला मिळाला अजून कुठले कुठले सुखद धक्के वर्षभरात मिळतील असं वाटतंय सगळ्यात छान बाब म्हणजे ही आहे की आता पूर्ण जग ओपन अप होत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आपण पाहिलं जन्माष्टमी किती जल्लोषात आपण साजरा केली गणेशोत्सव करतो आहे दिवाळी आपण करणार आहे तर सुखद धक्के आता फक्त लोकांकरिता व्हायला पाहिजे की लोकांचं जीवन अजून सुखद व्हायला पाहिजे त्यासाठी आता हे नवीन सरकार खूप काही करते आणि त्याची अंमलबजावणी पण होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे Uh, मुंबईमध्ये आता तुम्ही गणेशोत्सव साजरा करतायत आय गेस सागर बंगल्यामधला हा दुसरा का तिसरा 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 तर नागपूरमधलं गणेशोत्सव मिस करतात का घरातल्या तिकडचा गणपती मिस करता का तर नागपूरमध्ये सुद्धा आम्ही ह्याच प्रकारे गणेशोत्सव करायचो स्थापना करायचो तीच आम्ही इथे करतोय आता आई दिविजा मी देवेंद्र आम्ही रोजची पूजा करतो आणि दहा दिवसानंतर विसर्जन करतो आणि सुरुवातीपासूनच आम्ही शाडू मातीचे गणपती घरी आणायचो आजसुद्धा आणतोय तर पन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत फक्त नागपूरहून आता मुंबईला करतोय पण त्याच जल्लोषाने करतोय पण या अगोदरचासुद्धा गणेशोत्सव आणि तुमच्या घरी मुळात म्हणजे आता आम्ही तर कॅमेरावरती पाहतो की कसं असतं आणि कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो पण त्याच्या अगोदर जे आम्हाला कॅमेरात दिसत नाही तुमच्या घरातलं वातावरण कसं असतं स्पेशली देवेंद्रजी या सगळ्यामध्ये किती उत्साही असतात त्याबद्दल काय सांगा खूप उ खूप छान असतं वातावरण जो तुम्ही मूर्ती पाहिली बाप्पांची तर ती दिविजाच सिलेक्ट करते जाऊन स्वतः तिची दरवर्षी ती सिलेक्ट करून येते मग प पकवानं जे बनतं मोदक असो आणि पंचपक्वान ते आम्ही रात्रीच पूर्ण त्याची तयारी करतो आणि सकाळी आमच्या घरी त्याचा प्रसाद असतो मग काही रिलेटिव्ज येतात आणि खूप सारे ओळखीचे येतात दर्शन घ्यायला तर आ, सजतो आम्ही साडी घालतो दिवीजा पण छान तयार होते तर छान वाटतं पण देवेंद्रजींसाठी कि किती स्पेशल असतो गणेशोत्सव देवेंद्रजींसाठी खूप स्पेशल असतो ते त्याच्या मागे जी तयारी त्यात नसतात पण पूजेत आवर्जून असतात दो लोकांच्या घरी पण जातात ते दर्शनाला किंवा पंडालांमध्ये मला आधीच आठवतं नागपूरमध्ये तर रोजचे त्याचे चाळीस पन्नास असे विजिट्स जायचे पंडालांमध्ये मिनिमम इथे मुंबईला पण तेच चालू आहेत पंडाल असो लोकांच्या जिथे जिथे गणेश स्थापना झाली आहे तिथे जाऊन नमस्कार करून येणं लोकांना भेटणं ते खूप चालू असतं त्यांचं त्यामुळे आठवणीतला गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव तो तसाच ठेवण्यामध्ये तुम्हाला यश मिळालं आहे आता उपमुख्यमंत्री पदावरती सर विराजमान झाल्यानंतर यावर्षीचा गणेशोत्सव काही वेगळा असेल असं वाटतंय का वेगळा या प्रकारे झाला आहे की मागची दोन वर्ष पण लोकांना भेटलोच नाही आपण घरी केलं पण कमीत कमी, -कमी लोकं आली पण आता सगळे लोकं येत आहेत दर्शन करून जात आहेत आम्ही पण जाणार आहे मी आपली जाणार आहे देवेंद्रजी पण जाणार आहे तर जास्त लोकांची मेळ मिळाप जास्त आहे तेवढा हा प्लस पॉईंट आहे आणि बापांकडे खूप काही आधी पण मागितलेलं आहे तसंच अजून पण आहे आणि फक्त त्या सगळ्यात जरुरी आपल्या आपलं हे आहे की आपला महाराष्ट्र संपन्न हो त्या रस्त्यावर आहेच आणि तो पूर्णपणे त्याची ती गाडी आहे ती पूर्णपणे स्पीडमध्ये चालो हीच इच्छा आहे ती महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्या दोघींसाठी प्रत्येकासाठी हे जरुरी आहे धन्यवाद मॅडम आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा कॅमेरापर्सन सुनील वैद्यसह मी हरिता पुराणिक तक.